माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून आमदार नरेंद्र पवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भटके उन्मुक्त आघाडीच्या संघटनात्मक नियुक्त्या झाल्या. पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भाजप भविवा महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक गोविंद गुंजाळकर, कोकण विभाग सहसंयोजक भास्कर यमगर, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, कोकण सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे, जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे उत्तर रायगड, जिल्हा अध्यक्ष शैलेश काते दक्षिण रायगड आणि जिल्हा महिला अध्यक्ष विद्या तामखडे उत्तर रायगड यांच्या सहकार्याने भटके विमुक्त आघाडीच्या संघटनात्मक बांधणीचा विस्तार करण्यात आला. या घटनेला बळकटी देण्यासाठी डॉक्टर पवनकुमार पवार यांची कोकण सहसंयोजक आणि मीनाक्षी गीते यांची पनवेश्वर मंडळ सहसंयोजिका व ज्ञानेश्वर चव्हाण यांची कोकण सहसंयोजक अशी निवड करण्यात आली. यावेळी भाजप पनवेश्वर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, भविवा पनवेल ग्रामीण संयोजक जयदत्त सानप, पनवेल ग्रामीण संयोजिका प्रेमला नारनवर, सुरेश नारनवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आज भारतीय जनता पक्ष भटके उमेदवार आघाडी रायगड उत्तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. सकाळी आम्ही नेरळ, माथेरान, कर्जत, खोपोली आणि आता पनवेल येणार याच्यामध्ये आम्ही कामोठे, कळंबोली या भागात भटके उमेदवार आघाडीचे जे समाज आहे, वडार समाज, बंजारी समाज, बेलदार समाज, धनगर समाज, गोसावी समाज, म्हणजे डवरी गोसावी समाज, इतर ज्या भटक्या समाजाच्या ज्या 54 जाती आहेत, म्हणजे पाशेपार्धे समाज, बैरागी समाज, या समाजाच्या ज्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत व ते मुख्य प्रवाहात ते भारतीय पक्षाचे कार्यकर्ते पण मुख्य प्रवाहात नव्हते, त्यांना माननीय आमदार, आमचे पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार साहेब यांच्या सूचनेवरून आम्ही या ठिकाणी रायगड आज उत्तरमध्ये दौरा करत होतो. आणि या पनवेल या शहरामध्ये आपण माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्यामध्ये बबनराव बारगजी या आमच्या जिल्ह्याचे संयोजक, महिलाचे आमचे संयोजिका विद्याताई तामखडे, आमचे कोकण विभागाचे सहसंयोजक भास्करराव यमगर, या विभागाच्या कोकण संयोजिका व रायगडच्या आमच्या प्रभारी महिलांच्या त्या उज्ज्वला त्या गलांडे व माझ्या रायगड दक्षिण आलेले कातेजी, सर्व आमची टीम, आम्ही इथे संपूर्ण दिवसभर आज सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही भटक्यांच्या धनगर समाजाच्या वाडी वस्तीवर गेलो व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही ठिकाणी वृक्षारोपण केलं की बाबा महाराष्ट्र या रायगड दक्षिण जिल्ह्यामध्ये भटक्यांची परिस्थिती काय व त्यांची व दशा व दिशा त्या संदर्भात चर्चा झाली, विनिमय त्या संदर्भात काही ज्या समस्या आहेत आम्ही पनवेल शहराच्या समस्या माननीय महापौर मॅडमकडे देणार आहोत आणि आमदार साहेबांकडे या जिल्ह्यातल्या ज्या भटक्यांच्या समस्या काय काही ज्या कामं आहेत ते साहेबांकडे आम्ही देणार आहोत. यासाठी हा आमचा इथे दौरा होता. पण वडार समाजाचे साहेब आमचे जे बांधव आहेत ते लक्ष्मीभाऊ असतात दुर्गटचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला, त्या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात असेल. लक्ष्मीभाऊ असतात एकडे, लक्ष्मीभाऊ असतात दोन, त्या ठिकाणच्या बहुतेक बांधवांना असेल. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गामध्ये पात्र झोपडपट्टी धारकांच्या यादीमध्ये ही त्याची नावं आम्ही या ठिकाणी घेतली आहेत. बरोबर आम्ही स्वतः गेलो आणि त्या वडारी समाजाच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून साहेब ते मिळणार आहे. मला सगळ्या जातीची अभिन म्हणजे सर की या वडारी समाजाची जी लोक आहेत किंवा आपल्या भटक्या समाजाची लोक आहेत त्यातले 99% लोक जे 2000 पूर्वीचे म्हणजे त्यांना अतिशय नाममात्र म्हणजे किती 1,22,000 रुपये फक्त भरायचे सर त्यांना आणि तेवढेच भरून त्यांना या ठिकाणी त्यांचा हक्काचं घर मिळणार आहे. आणि निश्चितपणे मी सांगेन की येणाऱ्या 2 वर्षामध्ये आमच्या या वडारी समाजाची जी आपली बांधव आहे भगिनी आहे हे त्यांच्या हक्काच्या घरामध्ये या ठिकाणी जातील. सर्वात महत्वाचं म्हणजे सर हे जे आम्ही पुनर्वसन या ठिकाणी केले पंतप्रधान हाऊस ते पनवेल शहरामध्ये एखाद्या कसं कल्याणला जा कुठं कदमबुरीला जा काही आवश्यक तळोजाला जा असं नाही केलं. पनवेल शहरात या ठिकाणी आम्ही त्यांचं पुरस्कार त्या ती लोक यामध्ये अतिशय आनंदी आणि सुखी की आमचं हक्काचं घर या ठिकाणी मिळते. आणि अभिमान सांगेन की वडारी समाजाचे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 300 ते 350 लोक आहेत सर, 300 ते 350 लोकांना हक्काचं घर हे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत या ठिकाणी मिळणार. याने याला सर्वांगीण म्हणजे मी असं म्हणेन सर्वात जर महत्वाचं एक कोणाचे पाठपुर असेल तर आमचे आमदार प्रशांत ठाकूर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे युवा नेते सभागृह नेते श्री परेश ठाकूर हे या ठिकाणी आहेत.